या महाराष्ट्रामध्ये सर्व जे छोटे मोठे समाजाध्यक्ष मुद्दे त्यांना न्याय देण्याची त्यांनी मागच्या 7-8 वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे, म्हणून सगळ्यांच्या अपेक्षा ह्या त्यांच्याकडून असतात अध्यक्ष मुद्दे. आणि महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये भारी समाज हा शेतीवर अवलंबून आणि पानमळावर अवलंबून असणारा अध्यक्ष मुद्दे समाज आहे. त्यांची एक मागणी अध्यक्ष मुद्दे की 4-5 एकर त्या अंजनगाव सुरजीमध्ये 1 लाखची जमीन घेऊन तिथे एक राष्ट्रीय स्मारक हे संत शिरोमणी रूपलाल महाराज उभारण्यात यावं, त्यासाठी अध्यक्ष मध्ये निधीची काही प्रमाणात तरतूद करावी. या समाजाचं ज्याप्रमाणे छोट्या छोट्या समाजांचे आपण महामंडळ बनवले, एक महामंडळ अध्यक्ष मध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, शैक्षणिक उन्नतीसाठी अध्यक्ष मध्ये आणि आर्थिक उन्नतीसाठी एक महामंडळ बनवावं. त्यांचा जो पारंपरिक जे आपलं भूषण अध्यक्ष मध्ये पानमळ्यांचं भारी समाजाचं, त्यासाठी अध्यक्ष मोदे MREGSमध्ये 30-40% अनुदान देऊन पानमळांना प्रोत्साहन द्यावं अशी त्यांची मागणी अध्यक्ष मोदे. अध्यक्ष मोदे, पहिले तर डॉक्टर संजय कुटे साहेबांना मी सांगू इच्छितो की बारी समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमचे आमदार प्रवीण दटके यांना भारतीय जनता पक्षाने आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते अतिशय उत्तम काम करतायत. पण या ज्या 3 मागण्या बारी समाजाच्या आपण केलेल्या आहेत, एक तर रूपलाल महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी एक स्मारक तयार व्हावं, जरूर राज्य सरकार त्यामध्ये लक्ष घालेल. आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करून त्या संदर्भातला उचित प्रस्ताव मागवू. त्याचप्रमाणे बारी समाजाच्या आर्थिक हिताकरता जी काही आपण सूचना केली आहे, महामंडळ वगैरे आता उपलब्ध असलेल्या महामंडळाच्या माध्यमातून किंवा कुठली व्यवस्था करायची आहे याचा एकदा विचार आपल्याला करावा लागेल, कारण शेवटी किती महामंडळ तयार करायची याचाही विचार कधीतरी आपल्याला करावा लागेल. पण आपली जी सूचना आहे त्या सूचनेचं गांभीर्य लक्षात घेऊन निश्चितपणे त्या संदर्भात या समाजातल्या मुलांकरता शैक्षणिक किंवा सामाजिक उत्थानाकरता ज्या काही योजना तयार करायच्या आहेत त्या तयार करण्याला आपण पुढाकार घेऊ. आणि अर्थातच हा समाज सगळा विशेषतः पानाचं काम करतो, म्हणजे बगीचाचं काम करतो, शेतीचं करतो, पण पानाचं काम हा मोठ्या प्रमाणात समाज करतो, त्यामुळे पानमळ्याच्या संदर्भात देखील जी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे जरूर त्याचा विचार हा करण्यात येईल.